जा आजी बाबा कुणच पैसे घे जा। हा 50 ला पाकिट आणि हा 100 ला पाकिट आला का इथं? आला का इथं? ए चड्डी घाल ना, गार नाही लागत का तुला? ए ए चड्डी घाल। नमस्कार मंडळी, मी डांगड्यातून जालिंद्र गबले म्हणजे जालू आणि गावाकडच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज बळीपूजन आहे, त्याच्यामुळं शेतातलं काही काम नाही आहे। म्हणजे करायचं नाही, काम आता भरपूर आहे, पण मग काही करायचं नाही। पण दुसरी कामं आहे भरपूर आहे, त्या अंगण घातलं आहे, त्यात चोप यायला लागलं, म्हणजे चांगला चोप करायला लागला, अजून काही व्यवस्थित बसला नाही। आणि दुसरं आहे ना, आता जिऱ्याचं पाणी बंद होईल, मग जिऱ्याचं पाणी बंद झालं का इरीचं पाणी प्यायला लागलं, त्या बरंच खराब झाला होता, त्याच्या शेवा झाला होता पका, मग तेही काढून द्यायचे आज। आणि खाली धरणातही जायचे, पण मग धरणात जाणं होत आहे का नाही काय माहिती। हो मग अशा कपडे धुवायला गेले इकडं, आणि त्यांच्या मागं श्रेयानंद आयोजन त्या गेले ते। ये अरे कुठे निघाला ना का, याला चुकून जायला लागत आहे, ते लगेच मागं लागत आहे। तू जा ना, जा पक। हा अरे मी आलो ना, मला काम आहे खाली, तुझा आता हा ऐकणारच नाही काय। तुला पण कुठं यायचे? वाळाकड। तू नको येऊ, नको येऊ, चालत येशील ना मग तू? चाल मग पासून प्रत्येक टायमाने असाच चुकून निघा लागत आहे, जर घेण गेला लगेच मागं लागत आहे, ते आरोशितच करताय। तुळस आणि ह्या गुरतुला केवढा वाढून गेलाय रे इथं रस्त्यातच। ये बघ कपडे धुवून झाले वाटतं, पोरा गेली तिकडं कालचे घरी। पक्का पाणी आहे ना भाऊ, न चालू करायची गरजच नाही मग, आहे ना? जायचं ना आता जेवण करून जाऊ ना। तुम्हाला तुम्ही कवा जाणार आहात? कुठं? नाही सोने मग तुम्ही कोण कोण चाली? कोण कोण चाली तुम्ही? नाही रे आई तुला नाही नेत, मी इथंच आहे, मी जाणारच नाही कुठं। आई चाले का रस्त्याला? काय करते रे आई? खेळते पाण्यातून। मी गावात चालू आहे। मी चाललो कुठं? काळच त्याला। कोण आहे काळच त्याला? कोण आहे तिकडं पण? बाबा कपडे कपडे वाळा टाकले ते इथं, वाळा टाकली त्या। हा बोल आणवय मग, बॅटही आण। हा म्हणलं ये का ना? अरे भाऊ पण त्या चोपायचे आता, ते काम करायची
ते काम करायचे ना पण आता काय बर ठेवितो ठेवितो मी इकडे चिचाखाली आलो होतो गावात उपटाया आणि इकडे प्रियांश निघालाय काय रस्त्याला कुठे जायचे मग जा ना पैसे नाही माझ्याकडे हा मग जा आजी बाबा कुणच पैसे घे जा आई का आहेत ना आईच्या पाकिटात माझ्या पाकिटात रुपये नाही तुमची बॅग उचलून पाहिली तर एक मला काय सापडे ना नको उचलू नको उचलू नको रे चला ना आवडा ना पटकन पर गाडी भेटलं पाहिजे आम्हाला ठीक आहे एक तर आम्ही लय पोर आहे काय पोर निघाल्या सगळी सगळी गॅंग ए अरे ते नेसील कशी एवढी ती पण चुटून गेली काय झालं काय कोण कोण निघाल आहे परी रुशाली श्रेयान तुझ झालाय रे कुठं झालाय कुठं झालाय प्रियान श्रेयान काळच तेव्हा चाले ते मामाच्या गावाला आता त्यांना सोडायला परीन रुचाली आहे ना मग दोघे चाललो गाडीवर इथून फाटा जवळपास 4 किलोमीटर आहे थोडासा रस्ता खराब आहे पण तिथून पुढं गेलो का मग चांगलं आहे तिथून बसून मग फाट्यावर सोडून येऊ परत तर धरणं तरी जायचे पण मग आता कवा जातो काय माहिती इकडं मागं झिरं आहे त्याचं पाणी प्यायला वापरतो आहे आता तो आटल मग इरीचं पाणी प्याय लागेल पण त्या लई खराब आहे त्याच्यामुळे उपसून टाकायचं काम चालू आहे मोटर चालूच आहे फाट्यावर पोचले पण आता गाडी भेटल तेव्हा किती वाजलं रे ए 3:30 वाजलं तुम्हाला कधी गाडी भेटल हा त्याच करीत बसती भरमगुसे पेढा आता इथून खाऊन यायचा म्हणलो पेढाच सगळ्यात भारी खाव हा 50 पाकिट आणि हा 100 पाकिट 100 पुराणी बारे तिला बसमध्ये बसून आता इकडं धरण का रोई धरण का थोडा काम आहे या पातळी सतळा इथून पाणी असे थोडा ए दोन्ही बाजूला धरू फुल भरून ठेवते काय खाल्ले चढत एक मिनिट वर करा बरं थोडा कुठं आला एक मिनिट
याच्यावर नाही ना कुठं इकडं खाली कुठं चालेल ह्या अंगठ्याला ना बर आता कुठे इथं आला का याच्यावर आला का इड आला का इड आता पर इकडे खाली गेलाय आला का इड आला का इथं गवताचे पिंडी खाली होत आला का इथं तिकडे नका तो येणार नाही ना खाली पण थोड्या वेळ फक्त इथं आलाय का पायासाठी वर नाही ना कुठं असं 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 तिरच ऐक आता कुठे आता इथं बोट आला डायरेक्ट बोट खाली टाकू जमिनीवर टाकणार धरा का कमी आता कुठे इकडे इकडे हे झालं इकडे आहे एक मिनिट परवा शेतीशी कापलं होतं तिला म्हणलं ते पहिले खाली टाकू आणि ताज्या वर टाकू ती गेली आणाय आता कुठे असं दोनच पेंड्या घेतल्या तिनं आणि तिला ठणक ठेवून अंगठ्यातच घेणार हा तू आता जिथं चावलाय ना तिथं रेल तिथं पारसा काय पर्यंत रेल मगापेक्षा फरक आहे ना पण आता आता कुठे आता जिथं चावलाय ना कुठे चावेल तिथंच दुखत आहे का इकडे आहे कुठं इकडे रग लागले पण तिथं दुखत आहे हा इथंच दुखत आता तो उद्या सध्या काय परंतु थोडा थोडा इथं दुखतच आता एक काम करा घरी गेली का आता तिथं राहणार नाही चिचोका चिचोका उघडायचा धवळा करायचा पूर्ण आणि जिथं चावलंय ना ज्या ठिकाणी चावलंय ना त्या ठिकाणी बसून दे हा चिचोळा घेऊन जा वाटल्यास हे ना त्या पार सालटा निघून मधी थोडासा घसला पाहिजे ढवळा होत आहे नाही का
मग त्या बसून द्यायचा वाटल्यास खालच्या बाजून आहे ना फडक्याला बांधून दे वाटल्यास मग तिथं नाही चिटकला तर वर कसा चिटकून जात आहे कुठं असला तर पुन्हा आज प्रिया श्रेया गेल्या तर लगेच शांतता झाली पोरी गेली झाले शांतता उद्या त्याच्याविषयी जास्त शांतता राहील हा उद्या आरुषे जाईल आयुषे जाईल मी पण चालली कुठं करंडीला जागा झाली पाहिजे गाडीवर तुझी तयारी पण गाडीवर जागा होईल का एक काम कर गाडी तू चालव मी थांबून घेतो मला काही आवश्यकता नाही चालवणार झोपले पण जेवण तिकडं धरणात गेलो होतो तिकडून मगाशी आलो खालच्या घरी थांबलो होतो बराच वेळ गावातही बसलो थांबलो होतो मित्र बित्र भेटलं म्हणून काही बसलो होतो गावाच्या वटेवटा पाहणीत मग तिथून आलो खालच्या घरी थांबलो आणि इकडं वर घरी आलो कुठून ती वहिनी आली होती तिच्या तुम्ही आता पहिला ज्या पहिला त्या इचू चावला होता त्या इचू उतरवायचा मी काम करतोय पण आपली गॅरंटी नाही करा सांगायचं म्हणजे त्या उतरत म्हणून उतरत पिएनानं उतरायत्या तुम्ही पहिला असं कसा उतरायत्या त्या आपला बॉलपेन घ्यायचा ओठणारा बॉलपेन आणि मग ते जिथोर यांचं चढलं आहे ना तिथोर ते पेनानं राऊंड करायचा आणि मी जशा खुणा केलो तशा खालीकडे आणायचा आता ह्या मला वडिलांनी सांगितले बाकी मंत्रबिंत्र काहीच नाही त्या उतरत आहे आता काय काय जण म्हणते हात गुन्हे राहत आहे नाही का तसा काय राहत असेल तर काय माहीत नाही पण उतरत आहे मॅकून आणि हा प्रसंग म्या शाळेमध्ये एकदा पहिल्यांदा आला होता आणि मी असं सहज ते वडील करतात म्हणून मी करून पाहिलं ते उतरलं त्याचा तेव्हापासून मी उतरायला लागलो पण गॅरंटी नाही पण असा प्रयोग करून बघा जर इमर्जन्सी असेल आणि उतरला तर चांगलीच गोष्ट आहे नाही उतरलं तर मग दुसरे जे पर्याय असते ते करायचे आणि मग ते जिथं चावलं त्या ठिकाणी अशी चुनचुन होतच राहते ते 24 तास राहते जवळपास मग तिथं चिंचोका उगळायचा आणि तिथं लावून द्यायचा मग ते कमी होत जाते आणि ते विषय उतरून जात आहे चिंचोक्यामध्ये ज्या ठिकाणी चावलं तिथं असो आत्ताचा व्हिडिओ आता आज घरामध्ये जरा शांतता आहे श्रेयान प्रियांश परी ऋषाली त्या सगळे गेल्यात काळ असतेला त्याच्यामुळे आज बरीच शांतता आहे उद्या आणखी शांतता होईल आरुषण ते त्यांच्या मामाच्या इकडं जाणार होती ठीक आहे अजून जेवायचे जेवण केलं का मग थंडी वाढली काय आता गोधडी घ्यायची मुकाट पडायचा चला मग हा व्हिडिओ संपूया तिथं भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या